विद्यार्थी मित्रो, इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 हा पेपर 2 आहे मराठी माध्यमचा। तर या ठिकाणी हा जो कोड आहे तो ए कोड आहे। सर्व कोडमध्ये प्रश्न तेच आहेत, फक्त पुढे मागे प्रश्नांचा क्रम आहे, त्यानुसार प्रत्येकाने आपापली उत्तरे चेक करून घ्यावीत। चला, सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1 हा इंग्रजी सेक्शन आहे। चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट द मीनिंगफुल सेंटेन्स। या ठिकाणी ही सेंट मी अ मेल अँड टोल्ड देअर इज अ गिफ्ट पार्सल ऑफ सेंट बॉटल्स, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। प्रश्न दुसरा आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इम्परेटिव सेंटेन्सेसची संख्या, अज्ञार्थी वाक्य क्रियापदाने सुरू होणार आहे, त्यामध्ये 1, 2 आणि 3, यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 3। 3 इम्परेटिव सेंटेन्सेस आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न तिसरा, चूज द करेक्ट टू ऑप्शन्स, म्हणजे 2 ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहेत। अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड, म्हणजे अति मोबाईलचा वापर टाळा आणि तुमचा वेळ वाचवा, त्याचबरोबर तुमच्या डोळ्यांची पण या ठिकाणी व्यवस्थितपणे काळजी त्यामुळे राखली जाईल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 या ठिकाणी येईल। सेव्ह युअर टाईम, बी सेफ फ्रॉम आय प्रॉब्लेम्स। त्यानंतर फोर्थ, द ॲडव्हर्टाइजमेंटवरचा प्रश्न आहे। द ॲडव्हर्टाइजमेंट इज गिव्हन फॉर द पोस्ट ऑफ, पोस्ट सायन्स टीचर म्हटलेलं आहे, त्यामुळं टीचर ऑप्शन क्रमांक आहे 3। त्यानंतर पुढील पेजवर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन इज, ॲप्लिकेशनची शेवटची जी डेट आहे ती विचारलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं, ॲप्लाय बिफोर 15 जून 2023, त्यामुळे 15 जून 2023 हा जो ऑप्शन आहे, चौथा ऑप्शन या ठिकाणी येईल। कम्प्लीट द सेंटेन्स बाय युजिंग करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू गेट द सिम्पल फ्युचर टेन्स, कोणता सिम्पल फ्युचर, त्यामुळं विल गेट ऑप्शन क्रमांक ए। त्यानंतर उतारावर आधारित प्रश्न आहेत, 7वा आणि 8वा प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय पहा, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय डॅश डॅश अकॉर्डिंग टू हॉकिन्स। तर यामध्ये प्लॅनेट ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्लॅनेट इथं अगदी स्पष्ट याच्यामध्ये दिलेलं आहे की आपणाला ही जी टेक्नॉलॉजी आहे ती डिस्ट्रॉय करत चाललेली आहे। हां, चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह, इनकरेक्ट म्हणजेच या ठिकाणी चुकीचं शोधायचं। वर्ल्ड टुडे चॅलेंजेस, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस, क्लायमेट चेंजेस याबद्दल उल्लेख पॅसेजमध्ये आहे, रॉबरी संदर्भात उल्लेख इथं काही नाही, त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 3। चला, त्यानंतर पुढील पेजवर जाऊया, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। यामध्ये थोडंसं कन्फ्युजन मुलांचं होऊ शकतं, काय म्हटलंय, इट इज 5 to 11 o'clock, म्हणजेच 11:05 कमी आहेत आणि त्यामुळं 20 मिनिटांनी शाळेची बेल वाजणार आहे, त्यामुळं काय आलं पाहिजे, 20 मिनिटांनी म्हटल्यावर 11:15। तर यामध्ये 10:55 ही जी वेळ होती त्या वेळेमध्ये 15 मिनिट्स हे ॲड झालेले आहे, 20 मिनिट्स ॲड झाल्यामुळं इथं काय आलं, 11:15 ऑप्शन क्रमांक ए। गिव्हन बिलो आर वर्ड्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री। पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज ॲज असं कन्स्ट्रक्शन आहे, नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ॲज गुड ॲज शाकुंतल, ऑप्शन क्रमांक आहे 3, या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 11, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइनड फ्रेज इन अ झिप्पी। तर व्हेरी सून हे त्याचं मिनिंग आहे। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइनड वर्ड रिकलेक्ट। तर या ठिकाणी व्हेन आय मेट माय ग्रँड मदर आफ्टर लॉंग टाइम वी रिकलेक्ट माय चाइल्डहूड मुमेंट्स। चाइल्डहूड मुमेंट्स रिकलेक्ट करणे म्हणजेच रिमेंबरिंग द पास्ट,
भूतकाळाचे त्या ठिकाणी रिमेंबर करणं, आठवणं, जुन्या आठवणी, त्यामुळं ऑप्शन क्रमांक येईल 4. त्यानंतर पुढच्या पेजवर चला, या ठिकाणी पहा काय दिलेले पॅसेजवरचे प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर तुम्हाला हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग वाटेल. सुश्रुता या ठिकाणी ब्राईट स्टुडंट ऑफ व्हेटरनरी मेडिसिन, म्हणजे व्हेटरनरी मेडिसिनची ती आणखी स्टुडंट आहे, ती व्हेटरनरी डॉक्टर अजून झालेली नाही, व्हेटरनरी मेडिसिनची ती ब्राईट स्टुडंट आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चूज करावा लागेल, कारण अजून ती व्हेटरनरी डॉक्टर झालेली नाही, ऍडमिशन घेतलंय, डिग्री मिळाल्यानंतर ती डॉक्टर होणार आहे हेही देण्यात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. आता याच्यामध्ये काय म्हटलंय पहा, तर टास्क कोणतं दिलेलं होतं, टू परफॉर्म अ सर्जरी ऑन वंडरफुल हॉर्स, तर त्या वंडरफुल हॉर्सवर सर्जरी करायची होती, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला चूज करावा लागेल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, यामध्ये हाऊ लॉंग पिरियड असं विचारलेलं आहे, टू फाइंड द मिसिंग थिंग्स, ऑप्शन क्रमांक 3, अ वीक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, चूज द करेक्ट, टू करेक्ट ऑप्शन शोधायचे, पॉप्युलर, दिस इयर देअर वॉज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दॅट पॉप्युलर सिंगर लता मंगेशकर पासड अवे, तर पॉप्युलर म्हणजेच प्रसिद्ध, व्हेरी वेल नॉन आणि फेमस, असे दोन ऑप्शन या ठिकाणी आपण चूज करू, 1 आणि 4. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर द फॉलोइंग सेंटेन्स, करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस या ठिकाणी शोधायचे, तर द गव्हर्नमेंट म्हणजेच बाय नंतरचा भाग आहे तो पहिल्यांदा घेऊ, वॉज आहे त्यामुळे या ठिकाणी पास्ट टेन्स आहे, द गव्हर्नमेंट गेव अ जीप टू माय फादर, ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्यानंतर 18व्या प्रश्नामध्ये पझल कम्प्लीट करायचे, नीडल, ईस्ट, टेस्ट, आणि यानुसार आपण हे लेटर जे चूज केलं, तर या ठिकाणी 4th ऑप्शन ई हे लेटर चूज केलेले. प्रश्न क्रमांक 29, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन, आता याच्यामध्ये मिनिंगफुल क्वेश्चन आपल्याला बनवायचं आहे, तर पीपल डीड हिअर हिम मीट, हिअर डीड पीपल मीट हिम, ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच, तर यामध्ये वी आर ऑर्फन्स दे अन्सर्ड दॅट दे वी आर, कारण टेन्स याच्यामध्ये बदलला जातो आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 इथे येईल. रीड द रिडल अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, व्हॉट इज द फुल ऑफ होल्स बट इट स्टील होल्ड्स वॉटर, स्पंज, म्हणजे फुल ऑफ होल्स आहेत पण त्याच्या त्याला ते पाणी धरू शकतं. द फर्स्ट फॉर्म ऑफ ऍडिशन ऍड, ऑप्शन क्रमांक 1, चूज द करेक्ट एक्सप्रेशन 23व्यामध्ये, डॅश डॅश डाईड ऑफ हंगर, अलास, अरे रे ती भुकेनं तिचा मृत्यू झालेले. त्यानंतर 24 आणि 25 न्यूज वाचायचे आणि त्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे. नेम द व्हिलेज वेअर अ बिग फॉसिल ऑफ डायनासॉर फाउंड, ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर 25वा, फाइंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स, तर यामध्ये अविनाश, यश, मोना, ओम आणि पुणे 1, 2, 3, 4, 5 5 नाउन्स आहे, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2. चला ह्या पद्धतीनं आपण इंग्रजीची ही उत्तरं झाली. आता आपणाला पुढील प्रश्न आहेत बुद्धिमत्ता या सेक्शनमधले. आता याच्यामध्ये थोडंसं काळजीपूर्वक पहा, जेवढे शक्य होतील तेवढी स्पष्टीकरण देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केलेलाच आहे. आता याच्यात काय दिलेले आहेत, सांकेतिक भाषा दिलेले आहेत आणि या सांकेतिक भाषेवरून इथं दिलेले हे जे अंक आहेत ह्याला त्याच्यासाठी विशिष्ट अशी चिन्ह आहेत आणि याच्यावरून तुम्हाला शोधायचं, इथं येईल ऑप्शन क्रमांक 1. 27 आणि 28 साठी याच्यामध्ये तुम्हाला ह्या शोध इथे जो शोध घ्यावा लागेल, तर जी लेटर आता याच्यामध्ये थोडंसं जर व्यवस्थितपणे आपण पाहिलं तर बघा, क क साठी काय येत आहे, क साठी इथं आपण पहा
जे लेटर सगळीकडे आहे ते लेटर आता इथं सगळ्यांचंच काढून घेऊ आपण, क ल ब स म हे ज्या लेटर आहेत त्यांना काय येत आहे ते आपण शोधू. याच्यामध्ये सर्वात जास्त वेळा क येत आहे, मग या तिन्ही शब्दामध्ये जे कॉमन आहे ते क आहे, आणि त्याच्यासाठीचा जो लेट इथं क कसं त्यासाठी आपण काय करू दोन. त्यानंतर ल, आता याच्यामध्ये कलममध्ये क गेलेले त्यामुळे दोनचा विषय संपलेला आहे. आता ल शोधतोय आपण, तर ल या दोन्हीमध्ये आहे तर ल साठी काय यायला पाहिजे, इथं तीन यायला पाहिजे कारण इथंही तीन आहे इथंही तीन आहे, तर ल साठी आपण इथं तीन चूज केलं. त्यानंतर आहे ब, ब साठी इथं राहिलेलं जे आहे एक आहे. त्यानंतर आता स, स साठी इथं काय यायला पाहिजे तर कसब या शब्दामध्ये हे पाच आहे, आणि म तर कलममध्ये जे आहे तर त्यानुसार हे किती येईल चार. आपणाला काय लिहायचं आहे सरबक हा शब्द, तर स साठी हे पाच आहे, र साठी आपल्याकडे इथं अवेलेबल नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं यायला पाहिजे, त्यानंतर ब, ब साठी एक आहे आणि क साठी दोन आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन येईल. प्रश्न क्रमांक 28, पुढील कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या ठिकाणी कोणत्या अक्षराला कोणता अंक आहे हे काढलेलं आहे, त्यानुसार मलम आणि सबब हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. दोन ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत, पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 मध्ये जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. आता ही वरची उत्तर असणार आहे, ही उत्तर असणार आहे, ही दक्षिण असणार आहे, ही पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे. त्यानुसार हा दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला, हा 29 मीटर चालत गेला तेथून उजवीकडे काटकोणामध्ये, हा खाली चाललेला इथून उजवीकडे काटकोणामध्ये किती गेलाय 17 मीटर आहे, पुन्हा उजवीकडे काटकोणात वळून म्हणजे वर जाणार आहे, हा किती गेला 8 मीटर आहे, तेथून शेवटी डावीकडे काटकोणात वळून 11 मीटर गेलाय, ठीक आहे. आता मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे हे काढायचंय, तर हे आपणाला वाढवून घ्यावं लागणार आहे, त्याशिवाय आपणाला हे प्रॉपरली कळणार. हे 17 आहे म्हटल्यानंतर हे 17च येणार, हे 8 आहे इथं हे 8 आलं, 29 वजा 8 हे किती आलं 21. इथं पायथागोरसचं ट्रिपलेट आपणाला यूज करता येत आहे, ही जी बाजू आहे ही किती झाली 28, ही किती 21, 21 28 35, त्यामुळं तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी 35 मीटर अंतरावर असेल पायथागोरस ट्रिपलेटचा आपण इथं यूज केला, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 3 आलं. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 30, धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतलाय. सचिन काय म्हणतो, मी रांगेमध्ये 19व्या क्रमांकावर आहे. हा जो सचिन आहे हा 19व्या क्रमांकावर आहे आणि माझ्या पुढे राहुल हा 4थ्या क्रमांकावर आहे. तर राहुलचा जो क्रमांक आहे त्याच्या पुढे 4था, म्हणजे दोघांच्या मध्ये हे 3 आहे, तर 19 आणि 4 23, म्हणजे या रांगेमध्ये कमीत कमी जे स्पर्धक आहेत हे 23 असतील, आपण कमीत कमी सांगितलेले. त्यानंतर परत काय सांगितलंय, राहुल म्हणतो शेवटून माझा 9वा क्रमांक आहे, तर माझा जो क्रमांक आहे शेवटून 9वा क्रमांक आहे, तर याचा जर हा 9वा क्रमांक असेल तर शेवटून स्पर्धक, बघा या ठिकाणी हा जर 9वा क्रमांक असेल, पुन्हा एकदा लक्षात घ्या, तर यातला योग्य पर्याय निवडताना शेवटून 5वा स्पर्धक हा अनिल आहे, सचिन आहे, शेवटून 5वा स्पर्धक सचिन आहे, हे आपल्याला या ठिकाणी करेक्ट द्यावं लागेल कारण 9 वजा 4 बरोबर 5, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 आहे. आता मधल्या स्पर्धकाचा क्रमांक 12वा आहे, 23 अधिक 1 24 भागिले 2, 12वा क्रमांक हा मधल्या स्पर्धकाचा येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 हे बाकीचे दोन्ही योग्य येणार नाहीत. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक आहे 31, सर सन 2022 चा बालिका दिन सोमवारी आला,
म्हणजेच या ठिकाणी 3 जानेवारी 2022 हा सोमवारी आलेले, त्या वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आलेला असेल, तर 9 ऑगस्ट 2022 कडे आपल्याला जायचं आहे, क्रांती दिन कडायचं आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीनं हा क्रांती दिन तुम्हाला काढता येईल. इथं जर तुम्ही जानेवारीपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत जर गेला तर त्या दिवसांची जरी प्रत्येकातले एक्स्ट्रा जरी डे काढले तरी पण हे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं काढता येईल. हां, तर जानेवारी महिना हा 31 दिवसांचा असतो, त्यामुळं पुढं जाताना जानेवारीतून फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाणार आहे तर जानेवारीमधले इथं 3 दिवस घ्यावे लागतील. त्यानंतर फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतोय, या ठिकाणी 2022 आहे 0. त्यानंतर मार्च महिना जो आहे 3 दिवस एक्स्ट्रा घ्या. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये इथं 2 दिवस घ्या. त्यानंतर मे महिन्यामध्ये 3 दिवस घ्या. पुन्हा जून महिन्यामधले एक्स्ट्रा जे डेज आहेत ते 2 घ्या. जुलै म्हणजे तुम्ही कुठं पोचलेला आहात, आता ऑगस्ट महिन्यामध्ये पोचलेला आहात. आणि जुलै महिना म्हणजेच या ठिकाणी तुम्ही किती ऑगस्टला पोचला, तुम्ही आता या ठिकाणी 3 ऑगस्टला तुम्ही पोचताय. तर यांची ॲडिशन केली 3 आणि 3 6 9 12 12 4 16 पहा 3 ऑगस्टला, परंतु तुम्हाला 9 ऑगस्टला जायचं आहे, आणखी 6 दिवस म्हणजेच हां, तर 16 अधिक 6 म्हणजे या ठिकाणी काय आलं, हे 22 आलं. तर 7 3 21 म्हणजेच या ठिकाणी रिमाइंडर किती आला, 1 आला. आपणाला इथं दिलेला कोणता वार आहे, सोमवार आहे. मग तुम्हाला 9 ऑगस्टला अधिक 1 आल्यामुळे काय करावं लागेल, मंगळवार इथं घ्यावं लागेल. ऑप्शन पहा कोणतं आहे, ऑप्शन आहे 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आणि 33, तर या ठिकाणी जी व्हेन डायग्राम आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसने जातात, आता यामध्ये हे विमान प्रवास आहेत, यातले बसने जाणारे जे आहेत त्यांची संख्या, विमानाने प्रवास करणारे हे 4 लोक, हे 9 लोक, 9 4 13 हे बसने जातात, म्हणजे हे लोक बसने पण प्रवास करतात. त्यानंतर रेल्वेने प्रवास करतात परंतु विमानाने प्रवास करत नाही, रेल्वेने जातात परंतु विमानाने जात नाही, अशी ही लोक किती आहेत, तर हे 21 लोक. त्यानंतर हे 11 हे विमानाने जाणारे नाहीत, रेल्वेने जातात, त्यामुळे 21 आणि 11 32 ऑप्शन क्रमांक आहे 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 34. आता या प्रश्नामध्ये थोडस कन्फ्युजन आहे नेमकं, या ठिकाणी आपणाला 9 × 17 = 49 थोडस कन्फ्युजन वाटतंय. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 येऊ शकतो, परंतु हे काय कॉन्फिडेंटली तेवढं नाही सांगता येणार. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 35 ते 39 साठी या ठिकाणी एकमेकांशी संबंध दाखवायचे. नटसम्राट कुसुमाग्रजांचे, तर भ्रमाचा भोपळा हे केशव कुमार प्रख्यात यांचं, ऑप्शन क्रमांक 3 आहे. राष्ट्रीय मतदार दिवस आहे 25 जानेवारी. संविधान दिवस आहे 26 नोव्हेंबर, ऑप्शन क्रमांक आहे 1, 26 नोव्हेंबर. त्यानंतर पुढच्या पेजवर जाऊया. या ठिकाणी आपणाला आकृत्यांवर आधारित असणारे हे प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काय शोधायचंय, तर प्रश्न आकृती, हा तर आकृत्यांचा जो क्रम आहे, आता याच्यामध्ये काय केलं, जर रोटेशन पाहिलं तर 90 डिग्री क्लॉकवाईज बघा, त्यानुसार हे काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 38, अचूक 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहे, तर याच्यामध्ये गुणाकार करा. तर 38व्या प्रश्नात 2 सोडवायचे आहेत आपल्याला, 9 × 6 × 3 9 × 54 54 × 3 162. हा आता याच्यामध्ये काय करायचं, तर संख्येचा हा जो गुणाकार केला, आता या संख्येची जी बेरीज आहे 9 × 6 = 15 × 3 = 18 हे 18 वजा करायचं याच्यातून, तुम्हाला किती मिळालं, 144. ठीक आहे, म्हणजे हे 144 आलं. सेम तसंच या ठिकाणी 842ला करा, 8 × 4 × 2 8 × 32 32 × 64 आता यांची जी बेरीज आहे 8 × 4 = 12 × 2 = 14 म्हणजे ही वजा करा इथं, त्यानुसार काय आलं, इथं 50 आलं. ऑप्शन क्रमांक किती आला, 4 आला.
चला एक ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे, आणखी एक ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे। तर त्यामध्ये काय शोधायचंय, युनिट आणि टेन्स प्लेसचा जो गुणाकार आहे, युनिट आणि टेन्स प्लेस त्यांचा गुणाकार करायचा। तर 6 × 3 = 18, एकक आणि दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार 18, त्याला 8 ने गुणून घ्या, 18 × 8 = 144, हे 144 बरोबर आले। त्यानंतर युनिट आणि टेन्स प्लेसला कोण आहे, 4 × 2 = 8, त्याला 8 ने गुणून घ्या, 88 किती आलं, 64 आलं, आणि त्यानुसार ऑप्शन क्रमांक येतोय 1। चला पुढील प्रश्न क्रमांक आहे 39। 39व्या प्रश्नामध्ये एल ओ एच ला पी एम टी दिलंय, आपणाला शोधायचं आहे आय टी जे ला काय येईल। प्रश्न व्यवस्थित बघा, बरोबर येणार आहे हा। तर इथं थोडस डिफरन्स जो आहे तो डिफरन्स कॉन्स्टंट आहे, व्यवस्थितपणे हे लक्षात घ्या की यांचे जे क्रमांक आहे, तर आता एल आहे 12व्या क्रमांकावर, ओ 15 आहे, एच 8 आहे, यांचे क्रमांक पहिल्यांदा टाकून घेऊ आपण, आणि यांच्यामध्ये जे रिलेशन आहे तेच रिलेशन इथं आपल्याला दिसलं पाहिजे, 9, 20 आणि 10। आता काय केलं इथं पहिल्यांदा पहा, 12 + 3 = 15, इथं अधिक 3 केलं, त्यानंतर पुढे काय केलं, हे 15 + 7 = 8। आता ह्याच्या उलटी क्रिया याच्यामध्ये करायची, म्हणजे काय आहे, इथं प्लस केलं तर इथं मायनस करायचं, 16 − 3 = 13 आलं, इथं काय मायनस आहे, इथं काय करायचं, प्लस करायचं। चला ठीक आहे, आता इथं जे रिलेशन आहे ते रिलेशन शोधावं लागेल, 9 + 11 = 20 आहे, त्यानंतर 20 + 10 = 10 आहे। आता काय क्रिया करावी लागेल पहा बरं, या ठिकाणी लगेच संबंध तुमच्या लक्षात आला पाहिजे की असं जे रिलेशन आहे, अधिक 11 च्या ऐवजी वजा 11 आणि अधिक 10 करावं लागेल, वजा 10 च्या ऐवजी अधिक 10, असं रिलेशन कुठं आहे, तर एस एच आर मध्ये हे रिलेशन आपणाला दिसून येत आहे। एस एच आर, एस चा जो क्रमांक आहे तो किती आहे, 19 आहे, एच चा क्रमांक आहे 8 आहे, आर चा क्रमांक आहे 18, तर इथं काय केलं तर अधिक 11, एक यामध्ये काय करावं लागेल, 19 + 11 हा किती आलं, 8 आलं, म्हणजे अधिकच्या ऐवजी वजा केलं, त्यानंतर इथं काय आहे, 8 + 10 = 18, म्हणजेच या ठिकाणी काय केलं, वजाच्या ऐवजी अधिक केलं, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी येणार, एस एच आर। आरशातील प्रतिमा निवडायचे, फक्त बाजूंची अल्टा पलट करायचे त्यामध्ये, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, डावी बाजू उजवी करा, उजवी बाजू डावी करायची आहे, पाण्यामधलं प्रतिबिंब काढत असताना वरची बाजू खाली करा आणि खालची बाजू वर करा। तर ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 41 इथं ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, पाण्यातली प्रतिमा, त्यानंतर 42 व्यवस्थित पहा वरची बाजू खाली, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 4 येईल। तर पुढील प्रश्न आहे मनोऱ्यावरचा प्रश्न आहे, आता मनोऱ्यावरचे प्रश्न सुद्धा व्यवस्थितपणे पहा, आणि हे प्रश्न निश्चितपणे सोपे प्रश्न आहे। तर मनोऱ्यामध्ये व्यवस्थित आकार आपणाला बनवता आला पाहिजे, 50, 48, 58, 27 तसाच 14, 18, 36, 33। तर या ठिकाणी 14, 18, 36, 33 म्हणजे याच पद्धतीनं 26, 11, 27, 50 26, 11, 27, 50 आता काय तयार व्हायला पाहिजे, तर सेम त्याच पद्धतीनं 26, 29, 33 आणि 14 सेम तसाच आकार आहे। ऑप्शन क्रमांक 3 आहे, त्यानंतर 44व्या प्रश्नामध्ये 2 ऑप्शन चूज करायचे आहेत, तर सेम आकार शोधायचे, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 येईल, 45 ऑप्शन क्रमांक 1 येईल। आता 46 मात्र सोडवून दाखव, कारण 46 तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आहे, काय दिलेलं आहे 46, तर या तिघांचं जे गुणोत्तर आहे, वयांचं गुणोत्तर आहे, काय गुणोत्तर आहे, 27, 50, 3 हा समीर आहे, त्यानंतर हा राघव आहे आणि हा अमीर आहे, 27, 50, 3 समीर अमीरपेक्षा, समीर हा अमीरपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे, समान पट एक समानली,
कॉमन मल्टीपल एक्स म्हणल्यामुळे त्यांची वही आपल्याकडे अवेलेबल झाली. एक्सची व्हॅल्यू इथं काढून घ्या. एक्स बरोबर किती आलं? 3 आलं. चला, समीरचं वय 7 3 21, राघव 5 3 15, आणि हा झाला 3 3 9. कारण एक्सची व्हॅल्यू आपल्याकडं 3 अवेलेबल झालेले. तर ह्यांची वय काय आली आपल्याकडं? 21 15 आणि 9. त्यांनी विचारलंय काय, राघवचे आजचं वय किती? तर राघवचं वय 15 वर्ष असेल, ऑप्शन क्रमांक आहे 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 47. तर 1 ते 6 अंक लिहिलेले सम्मुख पृष्ठावरील चुकीची जोडी शोधायची. आता सम्मुख म्हटल्यावर शेजार शेजारचे येणार नाही. 2 4 आपण पहा, इथं 2 4 सम्मुख येणार आहे, इथं जवळ दिसत नाही. 6 1 येणार आहे, 2 5, हा 2 5 इथं शेजारी आहेत, ते सम्मुख येणार नाहीत. ऑप्शन क्रमांक 3 आहे. शेजारी दिसणारे ते समोरासमोर कसे येतील? त्यामुळे तोच ऑप्शन इथं निवडावा लागेल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 48. सर्व पेन ह्या काय आहे? वह्या आहे. त्यानंतर काही पुस्तके पेन आहे. तर काही पुस्तके पेन आहे, यामध्ये काही पुस्तके वह्या आहेत. आता याच्यामधले एक लक्षात घ्या, काही पुस्तके वह्या येतील, काही वह्या पुस्तके येतील, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 हे आपणाला इथं निवडावं लागेल. ब सत्य आहे, असत्य आहे, हे दोन्ही विधाने आपणाला इथं सत्य आहेत असं म्हणता येईल. 2 आणि 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. आता याच्यामध्ये काय आहे पहा, 49व्यामध्ये काय केलेलं आहे? प्रश्न क्रमांक 49, तर वर्गांची जी बेरीज आहे, तर 6 चा वर्ग 36 अधिक 4 चा वर्ग 16 अधिक 1, आता यांची बेरीज करा, 6 6 12 1 13 हे 43 आलं. आता यानंतर काय करायचं? संख्येची बेरीज. तर संख्येची बेरीज 6 4 10 1 11, तर ही याच्यामध्ये वजाबाकी करायची आहे. इथं आपल्याला हे 53 आलं, कारण हा हच्चा आला, हा 53 मधून या ठिकाणी 11 वजा करून टाका, किती आलं? 42 बरोबर आतमध्ये येते. म्हणजे बाहेर काय करायचं? बाहेरच्या संख्यांच्या बेरजेतून संख्यांची वजाबाकी करून घ्यायची आहे, म्हणजे अंकांची बेरीज यातनं वजा करायची. 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9, 1 चा वर्ग 1. आता याच्यामधून काय वजा करायचं आहे? 25 आणि 9 34 आणि 1 35, त्याच्यातून 26 वजा कराय, 5 5 आणि 3 8 आणि 1 9 वजा करायचं आहे. तर त्यामुळे काय राहणार आहे? 26 राहणार आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी पहा, 11 चा वर्ग 121, 9 चा वर्ग 81, 7 चा वर्ग 49, 9 2 11, 8 4 12 1 13, 2 15, हे 251, आणि यांची जी बेरीज आहे 11 9 20 आणि 7 27. तर या ठिकाणी 7 4 11 3 2 224, ऑप्शन क्रमांकाला 4. प्रश्न क्रमांक 50. आता याच्यामध्ये काय करायचंय पहा, तर घनमुळांची बेरीज करायची. 27 3 3 2 5 125 5 5 4 9, या ठिकाणी किती आहे? 11 11 आणि 8 19, ऑप्शन क्रमांकाला 2. काय केलं आपण? घनमुळांची बेरीज केली. आता जी घनमुळं आलेली आहेत, कारण 2 ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत, घनमुळं जी आलेली आहेत त्यांच्या वर्गांची वजाबाकी करायची आहे. तर 3 चा वर्ग 9 वजा 4 बरोबर 5, 5 चा वर्ग 25 वजा 16 बरोबर 9, त्यानंतर 11 चा वर्ग 121, इथं आलेलं घनमुळ 8 8 चा वर्ग 64, तर ह्यांची वजाबाकी करा, ही आली 57. ऑप्शन क्रमांक आहे 4. प्रश्न क्रमांक 51 मध्ये त्रिकोणांच्या संख्या काढायचे, की किती त्रिकोण आहेत ते आपल्याला शोधायचे. तर यामध्ये इथं क्रमांक टाका, 1 2 3 4 असे क्रमांक टाका. 1 ते 4 अंकांची बेरीज 10 आली, 1 2 3, तर या ठिकाणी 3 चौक 12 भागिले 2 6 10 अधिक 6, त्यानंतर 1 2 3 4 म्हणजे हे 10, तर 26 एकूण त्रिकोण झाले, हे या ठिकाणी ध्यानात घ्या. एकूण त्रिकोण इथं किती झाले? 26. ऑप्शन क्रमांक आहे 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची. 43 31 28 12 आणि 10
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या, तर यामध्ये 43 मधून अंकांचा गुणाकार वजा करा 12, किती आलं 31. 31 मधून 3 आणि 1 गुणाकार वजा करा, किती आलं 28. 28 मधून 8 दुणी हे 16 वजा करा, 12 आलं. 12 मधून 2 वजा करा, अंकांचा गुणाकार 10 आलं. 10 मधून हा गुणाकार किती आला, 0 आला, हे वजा करा, किती येणार, पुन्हा 10 येणार. ऑप्शन क्रमांक आहे ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. आता या प्रश्नामध्ये प्रश्नाकृती कोणती येईल असे सांगितलेले आहे. तर यामध्ये पहा, ऑप्शन क्रमांक आहे 2 हा या ठिकाणी येणार आहे. प्रश्न क्रमांक 54. आता याच्यामध्ये चिन्हांचा व्यवस्थित क्रम टाका. 1 2 3 4 5 असे क्रमांक दिले तरी पण चालतील, काही इथं अडचण येणार नाही. यानुसार इथं ऑप्शन क्रमांक आहे 4 येणार आहे. थोडंसं व्यवस्थित जर पाहिलं काय झालेलं आहे, हे पहिलं जे चिन्ह आहे हे शेवटी गेलेलं आहे, शेवटून दुसरं जे चिन्ह आहे ते प्रथम आलेलं आहे. त्यानुसार इथं पहा, बरोबर ऑप्शन क्रमांक किती येणार आहे, 4 येणार. प्रश्न क्रमांक 55. आता 55 मध्ये काय केलंय पहा, तर 1 7 34 137 410 821, तर 1 × 6 + a किती आलं, 7 आलं. त्यानंतर क्रमाने जायचं, 6 या ठिकाणी किती घ्यायचं, 7 × 5 आता कमी करत यायचं आणि वजा करायचं, 7 × 5 = 35 35 + 1 = 34. त्यानंतर पुढं आता हे 34 घेणार, 34 × 6 = 5 = 4 + 1 = 136 + 1 = 37. त्यानंतर पुढं काय करायचं, 137 × 3 आता वजा करायचं. त्यानुसार काय आलं, 411 + 1 = 410. चला 410 × 2 + 1 = 820 + 1 = 821. त्यानंतर 821 × 1 क्रमानं आलोय आपण आणि आता मायनस होणार, 821 + 1 किती आलं, 820. ऑप्शन क्रमांक आहे 2. प्रश्न क्रमांक 56. XBWRGQLLK. आता याच्यात काय करायचं, प्रत्येक गटानुसार जायचंय. तर यामध्ये एक्स हे जे पहिलं लेटर आहे हे पहा, कशा पद्धतीने आपण चाललो आहे, हे शेवटचा गट आहे, याच्यातलं हे कोणतं लेटर आहे, दुसरं. त्यानंतर तिसरं लेटर आहे आर. आता हे पहिल्यातलं पहिलं, दुसऱ्यातलं पहिलं आर, हे तिसऱ्यावर आलं. त्यानंतर कुठे गेला तुम्ही, एल कडे, कितवं आहे हे, दुसरं, तिसरं, चौथं, बरोबर आहे. आता मग कितवं घ्यायला पाहिजे, पुढं जाताना पाचवं घ्यायला पाहिजे. मग पाचवं कोणतं येणार आहे, एफ. पहा पाचवं कोणतं आलं, एफ. चला त्यानंतर डावीकडून पहा, हे बी हे कितवं आहे, दुसरं आहे, बी दुसरं आहे. त्यानंतर जी दुसरं आहे, त्यानंतर एल दुसरं आहे. म्हणजे आता पण तुम्ही कोणतं घेणार आहे, दुसरंच घेणार आहे, क्यू. चला त्यानंतर डब्ल्यू, डब्ल्यू हे उजवीकडून कितवं आहे, तिसरं आहे. त्यानंतर क्यू हे चौथं आहे, म्हणजे तिसरं चौथं. त्यानंतर पाचवं हे के आलं. आता कितवं घ्यायला पाहिजे, सहावं घ्यायला पाहिजे. आणि सहावं म्हटलं तर काय यायला पाहिजे, ई. त्यानुसार एफ क्यू ई. प्रश्न क्रमांक 57. 57 मध्ये आता फरक काढून घेऊ आपण. या ठिकाणी पहा, 10 यांच्यामध्ये आहे 12, इथं किती येतोय 14, यानंतर किती फरक आहे इथं 19, इथं कितीचा फरक आहे, 15 फरक आहे. त्यानंतर फरक पाहिजे 16, कारण क्रमवार संयुक्त संख्या पाहिजे. इथं फरक कितीचा पाहिजे, 16 फरक पाहिजे, आणि त्यानंतर 18 फरक पाहिजे. तर चुकीचं पद या ठिकाणी कोणतं येतं आहे, 59. काय पाहिजे त्या ठिकाणी, तर या ठिकाणी 58 हे आपणाला इथं घेतलं की बरोबर व्यवस्थित होत आहे, की क्रमवार संयुक्त संख्यांचा फरक, कंपोजिट नंबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58, त्यामध्ये 5 आधी लगत वर्गसंख्या आणि नंतर घनसंख्या. तर 5 अगोदर आधी लगत वर्गसंख्या आणि नंतर घनसंख्या. या ठिकाणी पहा, 5 अगोदर वर्गसंख्या आहे, घनसंख्या आहे. 5 अगोदर वर्गसंख्या, घनसंख्या,
आणि या ठिकाणी पहा, पाचच्या अगोदर वर्गसंख्या घनसंख्या असं 3 वेळा आलेलं आहे, ऑप्शन क्रमांक आहे 4. त्यानंतर 59व्या प्रश्नामध्ये अक्षरापासून तयार होणारा जो वाक्प्रचार आहे, कायापालट होणे, पूर्ण बदल होणे, ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 7, दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे. आता मधलं अक्षर तर बदलणार नाही, मधलं अक्षर हे यमच राहील, परंतु ही अक्षरमाला लिहिताना उलट क्रमाने लिहिले, म्हणजे शेवटची जी अक्षर आहेत ती पहिल्यांदा आलेली आहेत. आता काय म्हटलंय, मधल्या अक्षराच्या डावीकडचं आठवं, 1 2 3 4 5 6 7 8 आठवं काय आलं, यू अक्षर आलं. आता हे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल, तर यामध्ये पहा 1 2 3 4 5 पाचव्या क्रमांकावर हे डावीकडून आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला 3 हा निवडावा लागेल. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. मीनाक्षीने पिवळ्या पिशवीतील हिरवी वही बाहेर काढली या वाक्यात इकारांत म्हणजेच दुसरी वेलांटी असणारी अक्षरे किती आहे. तर यामध्ये ही अक्षरं आहेत 6 अक्षरं आहेत, ऑप्शन क्रमांक 1 आहे. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिले, तिसरे आणि पाचवे अक्षर त्याच क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली. तर ही अक्षरमाला बनवत असताना काय सांगितलेले, प्रत्येक गटातलं पहिलं पहिलं ए, तिसरं म्हणजेच काय यायला पाहिजे आता सी, त्यानंतर पाचवं ई, अशा पद्धतीनं नवीन जर अक्षरमाला तयार केली, पहिलं तिसरं आणि पाचवं अशा पद्धतीनं अक्षरमाला जर तयार केली, के यम ओ, तर त्या अक्षरमालेतील पी च्या दोन्ही बाजू समान अंतरावर, तर यामध्ये पी आर टी यू डब्ल्यू वाय, पी पासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी. आता ही जे डब्ल्यू आलेले, जे कितवं आहे पहा, पहिलं दुसरं तिसरं चौथं आहे, पहिलं दुसरं तिसरं चौथं समान अंतरावर आहे जे डब्ल्यू, ऑप्शन क्रमांक 1 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 63. आता 63व्या प्रश्नामध्ये आपणाला लयबद्ध मांडणी आपल्याला शिकायची आहे, आणि या लयबद्ध मांडणीमध्ये 5-5 अक्षरांचा आपण गट केलेला आहे. एकूण जरी 17 अक्षर असली तरी 5 5 5 आणि शेवटी 2 राहतील, आणि याच्यामध्ये काय आहे, क क त क्ष क अशी 5-5 अक्षर आहे. आता पहिल्यामध्ये पहा, क परत क त परत काय आलं, क्ष आलं, ठीक आहे. त्यानंतर क क त क्ष क, तर या ठिकाणी आपल्याला काय आलं, हे 2 झालं. पुढं काय क क त, आपण काय करू, हे 3 2 1 2 3 4 5 हे 3 2 5 म्हणजे लगेच लक्षात येईल, हे 3 2 1 2 3 4 5 आणि हे 2 शेवटचे. तर इथं काय राहिलं, क क त क क्ष त, त्यानंतर इथं क क त क्ष क, त्यानुसार इथं काय आलं, क आलं आणि पुढं क आलं. आता हा जो ऑप्शन आहे तो कोणता ऑप्शन आहे बघा, क क्ष त क क, तर ऑप्शन क्रमांक आहे 4 आहे, आणि पुढं जे क क राहत आहे ते पुढे येणारच आहे, क क त क्ष क हे पुढचे आपल्याला दिलेले नाही, त्याचा काय विषय फार घेऊ नका. 17 अक्षर असल्यामुळं मुलं कदाचित कन्फ्यूज झाले असतील. प्रश्न क्रमांक आहे 64 आहे, याच्यामध्ये पण लयबद्ध मांडणी आहे, ही लयबद्ध मांडणी शोधायची आहे. तर यामध्ये माग आणि पुढं तीच संख्या आहे हे इथं शोधायचं आहे. तर 7 8 7 8 5 8, त्यानंतर इथं 5 दिले म्हणलं 5 4 5, 4 इथं आहे 4 3 4, 3 2 3, 2 3 2, या पद्धतीनं आहे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 आहे, मागे पुढे तीच संख्या आहे.
त्यानंतर 65व्यामध्ये 5-5 चिन्हांचे जे गट आहेत ते करा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, अशा 5-5 गट करा. आणि त्यानुसार आपल्याला इथं नसणारे जे काय आहेत काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 आहे, त्यानंतर गटात न बसणारं पद पर्यायातून निवडा. आगरतळा, एंजॉल, इम्फाळ ह्या राजधानी आहेत ज्या 7 सिस्टरकडे आपण जातो तिकडं, आणि सिक्कीम या ठिकाणी हे राज्य आहे, त्यामुळं इथं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 हे निवडावं लागेल. प्रश्न क्रमांक 67 यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 येईल. समोरासमोरची जी चिन्ह आहे ही चिन्ह बघा, बाकीच्या ऑप्शनमध्ये समान आहेत, इथं मात्र आपल्याला दिसत नाही. तसं हा भरीव गोल काळा पांढरा, काळा पांढरा, तर या ठिकाणी मात्र तसं दिसत नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक आहे 3 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 68, यामध्ये गटात न बसणारा जो शब्द आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी बघा, पहिला ऑप्शन हा वेगळा निघेल या ठिकाणी, दुसरा जो आहे त्यामध्ये पहा काय दिसतंय, 6 चा घन अधिक 6 चा वर्ग 216 अधिक 36 किती आलं, 252. त्यानंतर 392 कसं येत आहे, 7 चा घन अधिक 7 चा वर्ग 343 अधिक 49, 9 3 12 392 आलं. आणि 576 हे 8 चा घन 512 अधिक 64 बरोबर 576 येतं. इथं मात्र काय केलं आहे, 5 चा घन वजा 5 चा वर्ग 625 100 हे हा वेगळा येतोय, ॲडिशन करण्याऐवजी मायनस केलेला आहे, त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 69, तर 69 काय करायचं, 15 ह्या त्रिकोणी संख्येत, 15 21 28 ह्या त्रिकोणी संख्येत आणि यांचा जो पाया आहे, तर पाया आपण काढताना काय करतो, निश्चितपणे या ठिकाणी त्यांचे पाया काढताना 15चा पाया 5 आहे, 15 × 30 30 पेक्षा लहान, 15 × 2 30 पेक्षा लहान वर्गसंख्या 25, त्याचं वर्गमूळ आहे 5, म्हणजे 5 पाय आहे. 21 × 2 21 × 42 42 पेक्षा लहान जी वर्गसंख्या आहे ती आहे 36, त्याचं वर्गमूळ 6 बरोबर 6/21 आहे. 28 × 56 56 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 49, त्याचं वर्गमूळ आहे 7. तर हे वर पाया टाकलेले आहेत त्यांचे, आणि इथं जर पाहिलं 30 × 60 60 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 49, त्या ठिकाणी त्याचा जो वर्ग म्हणजे वर्गसंख्या आहे त्याचं वर्गमूळ काढलं तर 7 7/30 यायला पाहिजे होतं, परंतु इथं 8/30 दिलंय, त्यामुळे हा ऑप्शन वेगळा येईल. त्रिकोणी संख्या आणि त्यांच्या पायांची जोडी आहे. त्यानंतर प्रश्न आहे 77वा, CWF, DVY, FTL, GSN. तर यामध्ये त्याच क्रमांकांच्या ज्या जोड्या आहेत उलट्या सुलट्या, म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून, त्या जोड्या जर आपण घेतल्या, कावणे, FT, फटफटी, GS ह्या बरोबर त्या जोड्या आहेत. आणि इथं जर पाहिलं 3 × 6 6 × 12 7 × 14 हे तिसरं लेटर, इथं मात्र अशी जोडी नाही, त्यानुसार ऑप्शन क्रमांक आहे 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71, प्रश्नाकृती पूर्ण करायची, त्यासाठी ऑप्शन आपल्याला येईल दुसरा. चला पुढच्या पेजवर जाऊया. 72 मध्ये तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची, चौथी आकृती तंतोतंत जुळणारी आहे. 73व्या प्रश्नामध्ये पण सेम आकृती जी तंतोतंत जुळणारी तिसरी आकृती आहे, प्रश्न क्रमांक 73. 74 मध्ये कागदाला घडी घालायची आहे आणि घडी उघडल्यानंतर काय आकार होईल हे आपल्याला इथं शोधायचं आहे, तर पर्याय क्रमांक 1 आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे लपलेली आकृती शोधा, तर यामध्ये व्यवस्थित पहा, प्रश्न क्रमांक 75 दुसरा ऑप्शन यायला पाहिजे. या पद्धतीनं बुद्धिमत्तेच्या या ठिकाणी ए या सेटची ही उत्तरं आहेत. सर्व प्रश्न सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये सारखेच आहेत, फक्त पुढे मागे आहेत. तर या पद्धतीनं
आपली उत्तरे चेक करून घ्या. ओके, थँक्यू.